ज्या सूर्यपुत्राची समस्त जगाने दखल घेतली अशा आमच्या बाबांच्या अर्थात विष्णू सूर्यवाय यांच्या महानिर्वाणाचा खरं म्हणजे हा दिवस साजरा करण्यासाठी या डोंगरी गावामध्ये आज आम्ही सगळेजण जमलेलो आहोत. मी नेहमी म्हणायचो की विष्णूची ओळख कोणी करून द्यावी ते अन्य कुणालाही शक्य होणार नाही. विष्णूची ओळख या जगामध्ये स्वतः एकटा विष्णूच करू शकतो. विष्णू बाबांच्या स्मृती आम्हा सर्वांच्या मनात सदैव राहते कारण जोपर्यंत विष्णू बाबांचा शब्द उच्चारलेला शब्द कविता म्हणून आपण कंठाकंठामधून गात राहू तोपर्यंत या विश्वामध्ये विष्णू हे अजरामर नाव राहील आणि त्यांची कविताही अजरामर राहील, त्यांचं साहित्य अजरामर राहील. अनेक मानसन्मान प्राप्त झालेलं हे व्यक्तिमत्व महाकवी कालिदासांचा पुरस्कार त्याला प्राप्त झाला असं हे व्यक्तिमत्व. आणि मला कोकण मराठी साहित्य परिषदेच्या त्या कार्यक्रमामध्ये शब्द आठवतात एका वक्त्याने उच्चारले या सत्काराच्या किंवा या पुरस्काराच्या माध्यमातून आपल्याला काय कळतं. ज्यावेळी महाकवी कालिदास पुरस्कार सन्माननीय विष्णू सूर्या वाघ यांना प्राप्त झाला याचा अर्थ एकच निघतो. कोणी म्हणाला की या पुरस्काराचा अर्थ काय निघतो. या पुरस्काराचा एकच अर्थ निघतो की कालिदास पुरस्कार हा कालिदासालाच प्राप्त होत असतो. म्हणून सन्माननीय विष्णू सूर्या वाघ यांच्याप्रती आमचं प्रेम आज आम्ही व्यक्त करूया त्यांच्याच शब्दातून कारण या कार्यक्रमाला जोडून विष्णू सूर्या वाघ यांच्या कवितांचं वाचन मुलं करणार आहेत, विष्णू सूर्या वाघ यांचे मित्र करणार आहेत. राजकारण चाललंय जे ढवळून निघतंय आपला समाज अशा वेळेला श्री विष्णू सूर्यवाद यांची पदोपदी प्रत्येकाला आठवण येत असते आणि त्याचा अनुभव आम्हाला जेव्हा जेव्हा फेसबुकवर विष्णू सूर्यवाद यांना लिहिलं जातं त्यावेळेला त्याला मांडणारे सगळे लोक जे होते गुमंतकी होते त्यांच्या मनातनं येणारा त्यांच्याबद्दलचे जे उद्गार असतात त्यांच्याबद्दलचे जे विचार असतात त्याच्यातनं विष्णू किती महान होता ते दिसून येतं. विष्णू हा तसा चिरंतन राहील प्रत्येकाच्या मनामनात राहील येणाऱ्या नव्या पिढीच्या मनात तो रुजणे हे जास्ती गरजेचं आहे. अशा अर्थानं विष्णू सूर्यवाद प्रतिष्ठान हा विष्णूचे विचार सर्वांपर्यंत पोहोचवणारा एक व्यासपीठ आम्ही तयार केलेलं आहे. विष्णूच्या केवळ विष्णूच्या विचारात फक्त विष्णूचे विचार एवढंच नाही तर विष्णू ज्या अँगलने ज्या दृष्टिकोनातनं समाजमनाचा विचार करत होता तो जो विचार आहे हा सर्वसामान्यापर्यंत पोहोचावा आणि असे अनेक विष्णू हे या विष्णूच्या म्हणजे त्याच्या लेखनातनं त्याच्या विचारातनं त्यांनी कुठं जर बोलून ठेवलेले त्याचे व्हिडिओज आहेत त्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचावे असं म्हणून हे प्रयोजन आहे आणि त्यासाठी आम्ही कार्यरत आहोत. दुर्दैवानं हे सगळं झाल्यापासून आम्ही सावरतो एवढ्या कोविडचा धक्का आम्हाला बसला त्यामुळे हे काम ज्या तऱ्हेनं फोफावलं पाहिजे होतं ते काही झालेलं नाही परंतु येत्या काळात हे काम मोठ्या प्रमाणात पुढं जाणार आहे याची ग्वाही मी आपल्या सर्वांना देऊ इच्छितो. हा न्यायाधीश म्हणून
आता कुंचित थोडंसं काम केलं अजूनही रिटायर्ड ना म्हाका हांव ह्युमनायट फंक्शन जाता पूण म्हाका न्यायाधीश पेक्षा समाज कार्याकडे खूप रस हांव फक्त तुमकां सांगू इच्छिता की म्हाका म्हजे कडेन तुमी केन्नाय कायद्याचो सल्लो घेवपाक केन्नाय या आनी तो मोफत हांवें हाजे पयली नेवऱ्या पंचायती तशेंच दोंगरे सस्ती देवळा कडेन अशे प्रोग्राम केल्या फ्री ऑफ चार्ज आनी हांव नामोल तालुका धाडून तुमकां जर कसलोच कायद्या बद्दल जर तुमकां ज्ञान जाय आनी सल्लो जाय आमी हांव केन्नाय हांगा येवंक शकता पंचायती वर आदोगादाची वकिलाची टीम हांव चडूय सांगूंक शकना की म्हजो कृष्ण सेवा प्रतिश्ठानाक कसली म्हजी गरज पडत इवन कितें दान करपाक जावं कोणाकूय ह्या सभोवतालाचेर दोंगरी नेवराणाचे कोणाय केन्नाय म्हजी गरज पडल्यार हांव तयार परत एकदां हांव म्हजो सन्मान केल्या बद्दल विष्णू सुर्या वाघ हो एक अशी व्यक्तिगत मत आमच्या गावची की ज्याच्या हाजेर सरस्वती प्राप्त झाली आसली एक अशी व्यक्ती जी फक्त आमच्या गावांत न्ही तर नुसती गोंयांत न्ही तर संपूर्ण भारतांत ताजी प्रसिद्धी आशिल्ली आणि असे ते मनीस जे तांकां भाषेचेर प्रभुत्व आशिल्ले आणि जे खंयच्याय एका सब्जेक्टाचेर जर तांकां उलोवपाक सांगले जाल्यार ते कांयच कळनासतना एक चार वरां ते सहज उलोवंक शकताले अशी ती प्रतिश्ठा तांकां ती सरस्वती प्राप्त जाल्ली आणि आमकां चड अभिमान दिसता कारण ते आमचे गांवचे सुपूत म्हाका अशें खबर आसा की तांच्यांनी ताच्या भुरगेपणांत लायब्ररी सगळीं बुकां वाचून काडिल्ली अशी ते एकमेव व्यक्ती म्हाका दिसता आणि आमच्या गावचे म्हणून म्हाका चड अभिमान असा आज आमचे जे हॉस्पिटल असा हे तांच्यांनी मार्गाक लायले आज आमकां बरें हॉस्पिटल आज आमकां हांगा प्राप्त जाल्ले आसा आमी जर आज हांगा उपस्थित आसा ह्या सभाघरांत जर ते जेन्ना आमदार आशिल्ले त्या कार्यकाळांत हे सभाग्रह पंचायतीचे तांच्या हातून भागयल्ले तुम्ही जर सकयल्यान वयर येतना पळयत जाल्यार तांची थंय हे दिसता नेम प्लेट दिसता आणि खरेंच आमी भाग्यवान आसा अशे व्यक्ती आमच्या गांवांत जाले आणि आमच्या गांवची सुद्धा उदरगत झाली सांतांद्रे मतदारसंघाचे ते आमदार म्हणून आशिल्ले आणि खरेंच तांच्यांनी विधानसभेत जो आवाज गाजयलो जो लोकांचो आवाज विधानसभेत गाजयलो आणि जसो व्यक्ती जाय आशिल्ली आणि जसो मनशान विधानसभेत आवाज उठवूंक जाय आशिल्लो तसोच तांच्यांनी आवाज उठयलो तो आनी कोणा कडेन जावचो ना तो एकमेव व्यक्ती म्हणल्यार विष्णू सुर्या वाघ हांचेच कडेन जाल्ले मनोहर पर्रेकर सोपलोन गेलो म्हाज्या घरा येयलो म्हाज्या आदराक घालून म्हाका कुझमान येयलो सांगपाक हो विष्णू वाघ बीजेपीचो कॅन्डिडेट सांगल्यार तुवें ताका निवडून हाडूचो बाई ओके आणि लागले आम्ही भोवपाक दिसभर हांव भोंवतालो आणि सात झाल्या उपरांत विष्णू वाघाक मिटिंगेक हाजीर करतलो कितें मंच पळयतले ल्हान ल्हान भुरगे बायलो आमी लोकच आमी जी भाशणां करतना लोक नाचतालो ते कितें दाखयतालो की तुमी कांयच भिवपाची गरज ना तुमी जिखतले एक वेळार नेमणा शिर्चण जालो भरडीक सुलयना तोसा दीस सूर्य घेवन म्हाका आनी विष्णू वाघाक मारून येयले ऑपोजीट पार्टी केस जाली आणि कोर्टान जेन्ना ती केस पडली विष्णू वाघ म्हाका व्हरोंक येयलो आयज कोर्टार म्हण कोर्टान उबो केलो ताका तूं सांग हो मनीस तोसा जाल्यार सूर्य घेवन तुका मारूंक येयलो जेन्ना हो मान दीस कितें सांगता ना सर म्हणटा तो आपलो व्हड तो आपलो सोबटो तो आपल्याक मारप येवना हे ताजे महानुताचे कार्य करपी आनी हांव सदांच ताका जीव आसा म्हूण ताजे फूट स्टेप हांव फॉलो करता हांव झुजता जे जे कितें ताजें जावना तें करपाक गेले पावले बसलेलो आयचो दीस तिंगा गेलो तुमकां खबर आसा हे तिंगा
बाजारान आज सगले तुम्ही सरपंच मुखार सरून पडलो दीस त्या हॉलान मानयलो हांव शेबस कितें दिता भाई सरपंच तुका बा बदल हांव राती तेजेर गेलोलो आनी तेका इन्विटेशन दिलेले तेका सांगलेले तूं चड भुरगेन आमकां जाव आनी तो येयलो सरपंच सगळे हाजेर जावं तुमकां सगळ्यांक चडान चड देव बरोबर म्हणटा आनी विष्णू वा कसलो मनीस जल्मान केन्नाच आमकां येवंक घेवचो ना आनी तो मेला म्हणून तुमी चिंतना काय हांव मागता विष्णू वागाचे हत्मे कडेन जेन्ना जेन्ना सगळ्याक देवळेचे भाव भयणी सांपडटा तेन्ना उठ विष्णू वाघ आनी आदाराक उबो रावप ही आमच्या भाव भयणा देव बरें या चांदण रातीला सगळे जीव भरवला या चांदण रातीला सगळे जीव भरवला वारपाना पाना पूल सारखारी सजणाला या चांदण रातीला सगळे भरला झिमी झिमिया दर्याचा नादन भात गाजतो झिमी झिमिया दर्याचा नादन भात गाजतो आणि एकांताचा बाई ढोलरान कापीत वाजतो रातराणीचे निश्वास आता माझ्या सोबतीला रातराणीचे विश्वास आता माझ्या सोबतीला वारा पाना पाना तून साल खाली सजणाला चांदण रातीला सगळे जीव भरला भीड सोडून बारीक कानाने ऐका कारण खूप छान उपमा आहे ह्या कडव्यात भीड सोडून भाची चंद्र तळ्यात राहतो आणि सावळ्यांची बाई वस्त्रे दरा फेरून पाहतो रात्र फणा उगारून दंश तरी चांदण्याला रात फणा उगारून दंश तरी चांदण्याला वारा पाना पाना तून साल खाली सजण्याला चांदण रातीला सळे जीव भरला सळे जीव माझी डोंगरी डोंगरी अघनाशी इच्छा तिरे ती तिथे शामेळीचा गाज घुमटाची लय माझ्या डोंगरीत भूमे पिढ्या पिढ्या चाले बोल माझ्या डोंगरीत भूमे पिढ्या पिढ्या चाले बोल मंद वाजते सुवारी तिला काळजाची माझ्या डोंगर भूमीची सटी करते राखण माझ्या डोंगर भूमीची सटी करते राखण तिची फळते सासाळ भरी सुखाचे रांजण पाच पांडात फुलते पाच पंचिष्ठांची आभा पाच पांडात फुलते पाच पंचिष्ठांची आभा होते साखळ्याची फेरी आणि उभा होई बा राम शोभित घुमते कृष्ण भटाची रेवाण राम शोधित भूमते कृष्ण भटाची रेवाणी त्याचा गोड अभंगात नाते मानशीचे पाणी माझ्या डोंगर पर्वती काजू आंब्यांचा दरवळ माझ्या डोंगर पर्वती काजू आंब्यांचा दरवळ चाले सैमाचे भजन वारा वाजवतो टाळ खाडी वाहते ललित तिला सात दानशांची खाडी वाहते ललित तिला सात दानशांची तिच्या खुशीत विकते शेते सोन पणसांची अशा गावच्या सर्वाशणी गोड गायत
रोमटाच्या उधाणीत फुले गावचे इतरुज रोमटाच्या उधाणीत फुले गावचे इतरुज शिरंतरातून वाहे दिव्य दायजांचे ऊर्ज शिरंतरातून वाहे दिव्य दायजांचे ऊर्ज अशा अमृत भूमीत आम्ही जन्मलो वाढलो अशा अमृत भूमीत आम्ही जन्मलो वाढलो घेत किंगर यांचे पाय जगभर शिवरलो घेत किंगर यांचे पाय जगभर शिवरलो शिरंतरी उसळली रगदा लाट निजलेल्या देवाता दाखव वाट कटर घंच कटर घन कटर घंच कटर घन पेटवरे भुई पुता जीविताचे कटर घंच कटर घन कटर घंच कटर घन रोम रोम लासणारे हुनरण त्याणी त्यात भाजू चरा चरा आसवाचे तण कटर घंच कटर घन कटर घंच कटर घन भाकरीच्या शोधासाठी झाली वडवड आता पोटातच पेटवूया भुकेचे सरण कटर घंच कटर घन कटर घंच कटर घन थकले रे ओठ आता क्रांती गीत म्हण आणि जुलमावरी घालावया शेवटचा घण कटर घंच कटर घन कटर घंच कटर घन पाठीवरी उमटले यातनांचे वण आता चाबूक पिसड आणि मारदणानं कटर घंच कटर घन कटर घंच कटर घन वेदनेच्या गावलीचे पाधावले स्तन तिच्या दुधामधी पंडाईचे घालवी जरण कटर घंच कटर घन कटर घंच कटर घन जळण्यात करायला साजराया जळण्याचा सण थोडी चाच पुनराख शोधू ढिणगी चाकण कटर घंच कटर घन कटर घंच कटर घन कवितेच्या लाकडांचे पेटले सरण अरे आम्ही मारण्याआधी मेले वा मरण कटर घंच कटर घन कटर घंच कटर घन कट 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 कटर कटर कट 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 कटर कटर कट 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 कटर 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 घट कटर घंच कटर कटर डोंगरी गावच्या माती षष्टी मायेच्या कुशी डोंगरी गावच्या माती षष्टी मायेच्या कुशी असा हा विष्णुवा असा हा विष्णुवा सूर्य देव जरी पूर्वेला उगवला सूर्य देव जरी पूर्वेला उगवला सूर्यपुत्र तर डोंगरी गावात जन्मला सूर्यपुत्र तर डोंगरी गावात जन्मला असा हा विष्णुवा असा हा विष्णुवा नदीला जेव्हा पूर येतो नदीला जेव्हा पूर येतो तशा तुझ्या वाणीतून शब्दांचा ऊर येतो तशा तुझ्या वाणीतून शब्दांचा ऊर येतो असा हा विष्णुवा असा हा विष्णुवा तलवारीची धार जसे लखलखून जाते तलवारीची धार जसे लखलखून जाते तशी तुझी रचना चकमकून जाते तशी तुझी रचना चकमकून जाते असा हा विष्णुवा असा हा विष्णुवा सिंहाची गर्जना जरी डोंगरावर ऐकू येते सिंहाची गर्जना जरी डोंगरावर ऐकू येते तशी तुझी रचना तर सबंध साहित्यात ऐकू येते असा हा विष्णुवा असा हा विष्णुवा गाय आनंदाची गाणी करा खुशीची पावणी रूप भरून लोचनी लागू सतीच्या चरणी वाहू आयुष्याचे फुल उधळा फुलाल उधळा फुलाल मांडावरी झालो नत शेवटचा दंड काळजाच्या घुमटात सदा वाजो अनाहत तुझेच लाल तुझाच गे ताल उधळा फुलाल उधळा फुलाल बाबांचा शब्द बाबांची कविता आणि बाबा अमर सर्वांचा निरोप आज घेत आहोत पुन्हा भेटूया अशाच एका मैफिलीमध्ये बाबांच्या कविता गाताना.